जाऊया पुढच्या बातमीकडे. कोपर्ड इथल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेला आज एक वर्ष होत आहे. त्यानिमित्त शिवचरित्रकार आर्वीकर महाराज यांचं कीर्तन झालं. सकाळी 10 ते 12 दरम्यान कीर्तन झालं आणि त्यानंतर भय्यूजी महाराज यांच्या उपस्थितीत पीडित मुलीच्या स्मारकाचं अनावरण होणार होतं. पण भय्यूजी महाराज येणार नसल्याचं मुलीच्या आई वडिलांनी सांगितलं. त्यामुळे तिचे आई वडील स्मारकाचं अनावरण करणार आहेत आणि आता काही वेळात श्रद्धांजली सभा होतीये आणि हे सर्व कार्यक्रम पीडित मुलीच्या स्मारकाजवळ होतात. पीडित मुलीच्या घरासमोर हे स्मारक आहे. यामधल्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रम उधळण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलेला आहे. त्यामुळे त्याचं सावट सुद्धा या कार्यक्रमावर आहे. स्मारकाला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आज कोपर्डीत ठेवण्यात आलेला आहे. कोपर्डी गावात भैरवनाथ भक्त निवासात श्रद्धांजली सभा आणि वर्षभरातल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आढावा बैठक होतीये. तसंच 9 ऑगस्टच्या मुंबईमधल्या मराठा मुक क्रांती मोर्चाच्या आयोजनावरही चर्चा होणार आहे. कोपर्डीतल्या घटनेमुळे वर्षभरामध्ये राज्यातलं वातावरण ढवळून निघालं. या वर्षभरात कोपर्डीतलं वातावरण कसं होतं याचा घेतलेला हा आढावा. कोपर्डीतील घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात कोपर्डीतील घटनेमुळं राज्यात अनेक घटना घडल्या. कोपर्डीतील घटनेमुळं राज्यात मराठा क्रांती मोर्चे निघाले आणि त्याला उत्तर म्हणून प्रतिमोर्चे देखील निघाले. असं असलं तरी या वर्षभरात कोपर्डीमध्ये तुलनेनं वातावरण शांत होतं. कुठली मोठी घटना कोपर्डीत घडली नाही, वादाचे प्रकार कोपर्डीत घडले नाही. तरी असं असलं तरी कोपर्डीमध्ये एकूण तणावाचं वातावरण होतं, अस्वस्थतेचं वातावरण होतं, भीतीचं वातावरण पाहायला मिळत होतं. त्याचाच प्रत्यय या पीडित मुलीच्या घरासमोर आजही असलेली पोलीस चौकी त्याचाच प्रत्यय देत आहे. कोपर्डीमध्ये वर्षभरात कुठलेही मोठे अनुचित प्रकार किंवा वाद घडलेले नसले तरी कोपर्डीमध्ये 2 आठवड्यापूर्वी 2 कुटुंबांमध्ये भांडणं झालेली आहेत आणि या भांडणांमध्ये 1 कुटुंबातील 10 ते 12 व्यक्तींवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. कोपर्डीत वर्षभरात घडलेली ही एकमेव वादाची घटना आहे. त्यामुळं कोपर्डीमध्ये अजूनही सामंजस्य आणि त्याचबरोबर सद्भावना निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी अजूनही काम करण्याची गरज व्यक्त होते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, कोपर्डी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.